पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। टोळी युद्धाचा रक्तरंजित इतिहास असलेल्या पंढरपूरला गेल्या काही वर्षात थोडीफार शांतता लाभली होती। किरकोळ घटना सोडल्या तर शहरातील गुंडगिरी बऱ्यापैकी संपुष्टात आल्याचे चित्र दिसून येऊ लागले होते। टोकाचा राजकीय विरोध असलेले अनेक प्रभाग वार्ड नेते या शहरात असले तरी विरोध हा राजकारणापुरता मर्यादित राहिल्याचे दिसून आले। शांततेला गालबोट लागेल अशी घटना घडताना दिसून आली नाही, मात्र याच वेळी शहरात पिस्तूलधारी तरुण वावरत असल्याचे 6 महिन्यात तिसऱ्यांदा समोर आले असून त्यामुळे वरून शांत भासत असलेल्या या शहरात पडद्याआड नक्की काहीतरी वेगळे घडते का अशी ही कुजबूज आता शहरात सुरू झाली आहे। शुक्रवार दिनांक 15 एप्रिल रोजी पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई करत स्वप्नील अरुण आयरे आणि अंबादास सुरेश पाटोळे या दोन तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल कारतूसांसह ताब्यात घेतले आहे। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।